इचलकरंजीत महापालिकेसमोर सजाए कालापाणी आंदोलन. इचलकरंजी येथील बणगर माळ स्वामी गल्ली आयजीएम परिसरामध्ये नळाला येणारे पाणी काळ मिट्ट व भटक्या कुत्र्यांचा त्रास, ड्रेनेज गळती, नादुरुस्त सार्वजनिक कूपनलिका याबाबत वारंवार निवेदन देऊनही महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नवीन युवक संघटनेचे संतोष कांदेकर यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारात सजाए कालापाणी आंदोलन करत उपोषण केलं. नवीन युवक संघटनेच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात मागण्यांसाठी अंगाला काळे फासून सजाए काला पाणी आंदोलन चालू केलं आहे. शहरातील आयजीएम परिसर व अण्णा रामगुंडा शाळा परिसरातील गोंधळी गल्ली, ज्ञानेश्वर गल्ली, गुंज गल्ली या परिसरामध्ये नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणताही उपाययोजना केली जात नाही. परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून अस्वच्छता व डासांचा प्रादुर्भावही जास्त आहे. याबाबत नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनही कोणतीही उपाययोजना केली नसल्याच्या निषेधार्थ संतोष कांदेकर यांनी आंदोलनास सुरुवात केली. यावेळी विभागाचे अभियंता देशपांडे, आरोग्य विभागाचे प्रवीण भोंगाळे यांच्यासह बांधकाम विभाग, विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कांदेकर यांनी केलेल्या मागण्यांबाबत चर्चा करत आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आलं. दरम्यान 7 दिवसांमध्ये सदर समस्याचं निराकरण केलं नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा संतोष कांदेकर यांनी दिलाय. महानगर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानगरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.
ताज्या बातम्यांसाठी महानगर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।